अश्विनी पौर्णिमेदिनी चंद्रपृथ्वीच्या सर्वात जवळ अर्थात कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो त्यामुळं या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नवान्न अर्थात नवीन पिकवलेल्या धान्याचं जेवण करतात श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा केली जाते पूजा झाल्यानंतर पोहे आणि नारळाचं पाणी देव आणि पितर यांना समर्पित करून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात हा प्रसाद आपल्याकडं आलेल्या सर्वांना देतात शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते असं म्हटलं जातं या रात्री जागरण करून कर्मणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेचं पारणं केलं जातं